डाळ तांदळाचा डोसा तर आपण नेहमीच करून खातो आज आपण फक्त दोन मिनटांमध्ये तयार होणारा तांदळाच्या पिठाचा डोसा करणार आहे तर हा डोसा बघा खूप जास्त जाळीदार झाला आहे आणि मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि याबरोबर खाण्यासाठी आपण जी चटणी केली आहे ती पण बिना खोबऱ्याची आहे त्यामुळे ऐनवेळी जर ओलं खोबरं नसेल तरी छान लागणारी चटणी तुम्ही करू शकता एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये एक कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे घरचं किंवा विकतचं कोणतंही घेऊ शकता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दोन बारीक चिरलेल्या मिरच्या त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे दोन तीन पानं मी बारीक चिरून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता हे कोरडेच पदार्थ एकदा आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं त्यासाठी आपण दोन कप पाणी वापरणार आहे तर त्यातलं पहिलं एक कप पाणी आपण थोडं थोडं करून घालून घेऊयात एक कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला बरोबर दोन कप पाणी लागणार आहे तेवढं पाणी घातलं की बरोबर बॅटर तयार होतं तर इथे मी बॅटर करून घेतलं आहे छान असं पातळसर आहे असंच बॅटर करायचं म्हणजे आपले जे डोसे आहेत ते कुरकुरीत होतात आता इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत दोन मिरच्या घेते दोन लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे पण घालून घ्यायचेत चवीनुसार मीठ लिंबू घेतले अर्ध यामध्ये पिळून घेऊयात तुम्ही दही असेल तर ते देखील थोडंसं घालू शकता आता पाणी घालून याची आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे याला आता आपल्याला तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटली की चार पाच कडीपत्त्याची पानं घातली आहेत आणि सुकी लाल मिरची तोडून घेतलेली ती पण घालून घेतली आहे हा आपला तडका तयार झाला आहे चटणीवरती ओतून घेऊयात तर ही आपली चटणी तयार झाली आहे अगदी झटपट तयार होणारी आहे पण खायला मात्र खूप छान लागते त्यामुळे खोबरं नसेल तर ही चटणी तुम्ही करू शकता आता आपण डोसा करायला घेऊयात तर तवा तापायला ठेवला आहे गॅसवरती यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल सगळीकडे पसरवून घेऊयात लक्षात ठेवायचं आहे डोसा करायच्या आधी तवा जो आहे तो एकदम चांगला तापलेला पाहिजे त्यामधून वाफा निघायला लागल्यात आता आपल्याला बॅटर पळीने याप्रमाणे सोडून घ्यायचं आहे आधी कडेने सोडलं आहे आणि मग मध्ये सोडत यायचं आहे जास्त जाड लेअर ठेवायचे नाही आपल्याला पातळच डोसा करायचा आहे आता वरून पण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो डोसा आहे तो छान कुरकुरीत असा होतो तेल थोडंसं पसरवून घेऊयात आणि डोसा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि एक दोन मिनटं आपण हा डोसा भाजून घेणार आहे इथे आपला डोसा भाजून झाला आहे तर मध्ये बघू शकता तुम्ही असं ब्राऊन दिसायला लागले आणि याच्या ज्या कडा आहेत त्या आपोआपच सुटायला लागतात या पॉईंटलाच आपल्याला डोसा उलटायचा आहे तुम्ही जर आधीच उलटायला जाल तर तुटेल डोसा बिलकुल पण उलटणार नाही तर बघा अगदी पटकन निघाला आहे डोसा आणि अतिशय कुरकुरीत झाला आहे मला दुमडायला पण येत नाही एवढा कुरकुरीत झालेलं आहे आणि कलर बघा काय सुंदर असा आला मस आहे मस्त आला आहे तुम्हाला जर थोडेसे मऊ डोसे हवे असतील तर जे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट करायचं आहे आणि डोसे पण थोडे जाड घालू शकतात आता याचप्रमाणे मी सगळे डोसे करून घेणार आहे फक्त जेव्हा आपण बॅटर टाकतो दुसऱ्या वेळी तेव्हा पीठ जे आहे ते, ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कारण खाली तांदळाचं पीठ बसतं ता, ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं सा मिक्स झालं पाहिजे आता हा पण डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन डोसे करून घेतलेत तर डोसा बघा मस्त असा जाळीदार झाला आहे खूप छान जाळी पडली याला आणि अतिशय कुरकुरीत झालेला दिसतोय हात लावला की लगेचच आहे याचा सुरा होतो पार एवढे छान असे कुरकुरीत झालेत आणि खायला तर खूपच खमंग असे लागतात हे डोसे आणि ह्या चटणीबरोबर तर खूपच मजा येईल तर नक्की हे डोसे एकदा तरी करून पहा झटपट होणारी रेसिपी आहे परत भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपी बरोबर थँक्यू